32,000 कोटींच्या साम्राज्याची राणी पण वारसदार कोणीच नाही. करोडोंचा व्यवसाय सांभाळणार कोण हा मोठा प्रश्न. व्यावसायिक घराण्यातील मालमत्तेच्या विभाजनाची आणि उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. टाटांपासून अंबानीपर्यंत देशातील बड्या उद्योगपतींनी व्यवसाय साम्राज्याची धुरा नव्या पिढीच्या हाती सोपवण्याची सुरुवात केली आहे. अनेक व्यवसाय आहेत ज्यांच्या उत्तराधिकारी संबंधी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. व्यवसायाची धुरा हाती घेणारी पुढील पिढी कोण असणार, कुणाच्या खांद्यावर जबाबदारी पडणार याबाबत संशयता निर्माण होत आहे. अशीच काहीशी स्थिती बायोकॉनच्या बाबतीत पाहायला मिळते. भारतात अनेक उद्योगपती झाले पण फक्त काही व्यावसायिक महिला आहेत. त्यापैकी किरण मुजुमदार शॉ यांनी 45 वर्षापूर्वी बायोकॉन ही कंपनी सुरू केली, ज्याची किंमत आज 32,000 कोटी रुपये आहे. बायोकॉनचे संस्थापक किरण मुजुमदार शॉ यांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय त्यांच्यानंतर कोण सांभाळणार या चर्चेंना उधाण आलं आहे. 70 वर्षीय किरण मुजुमदार शॉ यांनी यांच्या बायोकॉन कंपनीचं मूल्य 32,000 कोटी रुपये आहे. मात्र त्यानंतर कंपनीची धुरा कोणाच्या हाती द्यायची ही शंका आहे. किरण मुजुमदार यांना मुलबाळ नसून गेल्या वर्षी त्यांच्या पतीचं निधन झालं. अशा परिस्थितीत किरणनंतर बायोकॉनचा पुढील वारसदार कोण यावरून अजून पडदा उघडलेला नाही. शॉ यांनी अद्याप कंपनीत उत्तराधिकारीबाबत काहीही स्पष्ट केलेलं नाही. एक यशस्वी उद्योजिका किरण मुजुमदार शॉ यांनी बेंगळुरू स्थित कंपनीमध्ये अवघ्या 10,000 रुपयांना बायोकॉनची सुरुवात केली होती. वयाच्या 25व्या वर्षी किरण काम सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे म्हणजे बँकेत जायच्या, तेव्हा त्यांची गॅरंटी कमी आहे असं सांगून त्यांना परत पाठवलं जायचं. अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी कंपनी स्थापन केली, पण पुढे अनेक अडचणी येत गेल्या. महिला बॉससाठी कोणीही काम करायला तयार नसायचं, परिणामी त्यांना कामासाठी लोक सापडत नव्हते. बायोकॉनचे पहिले 2 कर्मचारी ट्रॅक्टर मेकॅनिक होते. कामात व्यस्त किरण यांना खाजगी आयुष्यासाठी क्वचित वेळ मिळाला. 1998 उजन शॉ यांच्याशी त्यांचं लग्न झालं, परंतु लग्नाला अनेक वर्षे उलटली तरी त्यांना मुलबाळ झालं नाही. या दरम्यान गेल्या वर्षी किरण यांच्या पतीचं निधन झालं. किरण मुजुमदार शॉ यांना मुलबाळ नसून त्यांनी यावर कधीही चर्चा केली नाही. या दरम्यान किरणचा उत्तराधिकारी कोण, त्यांच्या 1,000 करोडची कंपनी कोण सांभाळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र किरण आपल्या कंपनीची जबाबदारी बायोकॉन व्यावसायिकांकडे सोपवू शकते किंवा टाटा यांच्याप्रमाणे ट्रस्ट बनवून कंपनीची कमान त्यांच्याकडे सोपवू शकते असे बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे. सर्वांच्या नजरा उत्तराधिकाऱ्यावर. उल्लेखनीय आहे की केवळ किरण यांचंच नाही तर अनेक व्यावसायिक घराण्यांच्या वारसदारांचं लोकांचं लक्ष लागून आहे. मुकेश अंबानींनी आपल्या 3 मुलांना व्यवसायात सामील करून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यास सुरुवात केली असताना खाजगी बँक कोटक महिंद्राचे संस्थापक उदय कोटक यांनी MD आणि CEO पदाचा राजीनामा देत आपल्या मुलाकडे धुरा सोपवण्याऐवजी बँकेची जबाबदारी व्यावसायिकांवर सोपवली आहे. तसेच महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख असलेल्या आनंदा महिंद्रा यांच्या 2 मुली परदेशी राहत असल्यामुळे आनंद महिंद्रा यांच्यानंतर कंपनीचा कारभार कोण घेणार याबाबतही साशंकता निर्माण होत आहे.